नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरीज युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लॉ सी ई टी थ्री इयर त्यानंतर फाय इयर बी एड सी ई टी तसेच एम बी एम सी ए या सर्व कोर्ससाठी सर्वात महत्त्वाचं लागणारं तर कन्व्हर्जन सर्टिफिकेट कसे बनवायचं हे संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी लॉ सी ई टी थ्री इयर तसेच बी एड सी ई टी य एम बी ए सी ई टी आणि एम सी सी ई टीची जर तयारी करत असताल आणि राऊंड प्रोसेसमध्ये ते जर भाग घेणार असाल तर त्यांना कन्वर्जन सर्टिफिकेटबद्दल माहीत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या डिग्रीच्या तसेच पी जीच्या मार्कशीटवर मार्क्स ग्रेड आणि सी पी ए यांना पर्सेंटेजमध्ये कसं कन्वर्ट करायचं याचं संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा याचा उपयोग तुम्हाला शंभर टक्के कन्व्हर्जन्स सर्टिफिकेट बनवण्यासाठी होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कॅपराउं संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा चला तर विद्यार्थी मित्रांनो कशाप्रकारे कन्व्हर्जन सर्टिफिकेट बनवायचं या संपूर्ण विषयाची आज मी माहिती आपल्याला देणार आहे विद्यार्थी मित्रांनो सी टी सेलच्या होमपेजवर गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल एम बी एस सीई टी तसेच एम सी एस सीई टी चा अद्याप पर्यंत डेट्स अनाऊन्स झालेल्या नाहीयेत परंतु इयर तसेच एल एल बी थ्री इयर त्यानंतर बी एड बी पी एड आणि बी ए बी एड या सर्व कोर्सेसच्या डेट सर्व प्रोग्राम्स येथे अनाऊन्स झालेला आहे आपण येल एल बी थ्री इयरच्या तसेच बी एड च्या कॅप राऊनच्या गेल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की इथे सर्व प्रकारचे माहितीपत्रक त्यानंतर सर्व प्रकारचे अनाऊन्समेंट आलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डिग्री मार्कशीट कन्वर्जन सर्टिफिकेट दोन हजार बावीस तेवीस फॉर ऑल कोर्सेस तर विद्यार्थी मित्रांनो बी थ्री इयरच्या वेबसाईट वर पण तसेच डॉक्युमेंट आपल्याला बघायला मिळतील आणि बी एड सीई टीच्या कॅपच्या पोर्टलवरही आपल्याला डिग्री मार्कशीट कन्वर्जन सर्टिफिकेट दोन हजार बावीस तेवीस फॉर ऑल कोर्सेस साठी बघायला मिळेल तर विद्यार्थी मित्रांनो ही पी डी एफ आपण ओपन करूया जेणेकरून आपल्याला कन्व्हर्जन सर्टिफिकेट कसं बनवायचं याबद्दल माहिती मिळेल विद्यार्थी मित्रांनो कन्वर्जन्स सर्टिफिकेट हे संपूर्ण कोर्सेससाठी उपयोगी आपल्याला पडणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघूया आपण कशा प्रकारे आपल्याला कन्वर्जन्स सर्टिफिकेट बनवायचं आहे ते संपूर्ण विश्लेषणामध्ये बघूया पी एम ओपन झाल्यानंतर आता इथे आपल्याला बघायला मिळत असेल की कन्व्हर्जन सर्टिफिकेटचा एक फॉर्मॅट आपल्या समोर आलेला आहे या फॉर्मॅटमध्ये काय दिलेलं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो कॅन्डिडेट हॅज टू प्रिपेअर द मार्क्स ग्रेड सी जी पी ए टू पर्सेंटेज कन्व्हर्जन सर्टिफिकेट बरोबर इन केस ऑफ सेमिस्टर पॅटर्न कॅन्डिडेट्स आता जे सेमिस्टर पॅटर्नमध्ये कॅन्डिडेट होते त्यांच्यासाठी त्यांच्या मार्कशीटवर ग्रेड्स आलेले असतील पॉईंट्स आलेले असतील तर डिग्री कन्व्हर्जन सर्टिफिकेट बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं का की याचं प्रिंट आऊट घ्यायचं आहे प्रिंट आऊट घेतल्यानंतर तुम्हाला नेम ऑफ डिग्री एक्झामिनेशन पास बरोबर मग आता आपण इथं बी ए केलेलं असेल तर आपण इथे काय लिहिणार बी ए त्यानंतर आपण बी केलेलं असेल तर बी कॉम लिहिणार त्यानंतर आपण बी एस सी केलं असेल तर बी एस सी लिहिणार त्यानंतर इयर ऑफ पासिंग तुम्ही इथे कोणत्या वर्षी तुम्ही पास झाला ते तुम्हाला इथं लिहायचं आहे त्यानंतर आहे नेम ऑफ द पासिंग युनिव्हर्सिटी आता तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीमधून पास झाला ते तुम्हाला इथे लिहायचं आहे मग तुम्ही पुणेमधून लिह पास झाला असाल तर तुम्ही पुणे लिहिताल मुंबईमधून पास झाला असाल तर मुंबई युनिव्हर्सिटी लिहिताल नेम ऑफ द कॅन्डिडेट मग आपला इथं नाव टाकायचं आहे इथं आपलं नाव येईल नेम ऑफ द कॉलेज मग इथं कॉलेजचं नाव येईल आता इथं काय करायचं आहे सेमिस्टर फर्स्ट मार्क्स ऑपटेंडेड आता तुम्हाला पहिल्या सेमिस्टरला आता एका वर्षामध्ये दोन सेमिस्टर होतात त्यानंतर मार्क्स ऑपटेंडेड पहिल्या सेमिस्टरमध्ये किती मार्क्स मिळवलेले आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवर इथे असे पॉइंट्स आलेले असतील कोणाला सहा असतील कोणाला सात कोणाला आठ नऊ अशा प्रकारे किंवा मग इथे ए प्लस असेल बरोबर बी प्लस असेल बरोबर मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं का मार्कशीटच्या मागे बघून घ्यायचे त्यांच्या मार्कशीटच्या मागे कशा प्रकारे तुम्हाला मार्क्स मिळाले आहेत किंवा कशा प्रकारे तुम्हाला पॉईंट दिलेले आहेत किंवा कशा प्रकारे तुम्हाला ग्रेड दिलेले आहेत ते आता आपण बघूया इथं तुम्हाला काय केलंय का पहिल्या सेमिस्टरमध्ये तुम्हाला सहा सब्जेक्ट होते इथं एकूण तुम्हाला सहाशे पैकी इथं मार्क्स मिळालेले आहेत तुम्हाला चारशे पहिल्या सेमिस्टरला दुसऱ्या सेमिस्टर तुम्हाला मिळाले इथं पाचशे मार्क्स मिळाले एकूण कितीपैकी सहाशे पैकी त्यानंतर परत तुम्हाला तिसऱ्या सेमिस्टरला म्हणजे दुसऱ्या वर्षाच्या इथं तुम्हाला मिळाले आहेत सहाशे मार्क कितीपैकी सहाशे पैकी चौथ्या सेमिस्टरला तुम्हाला सहाशे पैकी चारशे मार्क मिळाले त्यानंतर इथं पाचव्या सेमिस्टरला तुम्हाला पाचशे मार्क्स मिळाले कितीपैकी एकूण सहाशे पैकी त्यानंतर इथे तुम्हाला मिळालेत चारशे मार्क्स एकूण चौथ्या सेमिस्टरला सहाशे पैकी मग आता तुम्हाला काय करायचं आहे इथे एकदम टोटल करायची तुमचे जेवढे इथे सब्जेक्ट आहे सहा सब्जेक्ट तुमची झाली मार्क आपण इथं उदाहरणार्थ हे मार्क्स घेतलेले आहेत मग या सगळ्यांची आपण काय करणार बिरीज करणार हे सगळ्यांची आपण बिरीज करून इथं मांडणार बरोबर मग आता याच्यानंतर तुम्हाला मार्क्स मिळाली आता तुम्ही इथं खाली यायचं आहे काय काय म्हटलं इथं खाली अग्रिगेट पर्सेंटेज ऑपटेंडे ऑन द बेसिक ऑफ टोटल मार्क्स ऑफ द सिक्स सेमिस्टर्स फॉर क्वालिफाईंग डिग्री एक्झामिनेशन बरोबर सहा सेमिस्टरमध्ये मध्ये तुम्हाला जेवढी मार्क्स मिळालेले आहेत ते तुम्हाला काय करायचे इथे लिहायचे आहे एकूण सत्तावीसशे मार्क्स किती पैकी छत्तीसशे पैकी सत्तावीसशे भागिले छत्तीसशे बरोबर इथं जे काही तुमचे येणार आहे त्याला तुम्हाला काय आहे शंभरने तुम्हाला त्याला गुणायचं गुणिले शंभर बरोबर मग तुमचं किती येणार पर्सेंटेज पंच्याहत्तर मग अशा प्रकारे मग तुमचे पर्सेंटेज निघणार आहेत हे झालं तुमचं कन्व्हर्जन बरोबर मग इथं परत तुम्ही खाली काय करायचंय इथं नाव टाकायचं एक्स वाय तुमचं काय नाव असेल तिथं नाव टाकायचं त्यानंतर ऍडमिशन ऑफ फर्स्ट इयर ऑफ मग एल एल बीला घेऊन राहिले तुम्ही थ्री इयर बरोबर संपूर्ण भरायचं इथे अशा प्रकारे तुम्ही इथे नेम ऑफ कॅन्डिडेट इथे तुमचं नाव टाकायचं आहे इथे खाली तुमची सही करायची बरोबर हे झालं तुमचं संपूर्ण कन्वर्जन सर्टिफिकेट कॅन्डिडेट्स कॅन ऍड रोज ऑफ द टेबल इफ द नंबर ऑफ सेमिस्टर ऑफ डिग्री एक्झामिनेशन आर मोर आता कधी कधी काही मुलांचं चार वर्षाची डिग्री असते मग त्यांनी काय करायचंय मग इथं सहा इथं सात आणि इथं आठ म्हणजे सेमिस्टर त्यांचं सेमिस्टर सात आणि सेमिस्टर आठ बरोबर अशा प्रकारे तुम्ही इथे रो वाढवू शकता अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे झालं तुमचं सेमिस्टर पॅटर्नचं कन्वर्जन सर्टिफिकेट आता आपण पुढे बघूया जे विद्यार्थी इयरली पॅटर्नमध्ये त्यांनी पीजी पूर्ण केली आहे किंवा त्यांचं इयरली पॅटर्न मध्ये ग्रॅज्युएशन झाले आहे ते कॅन्डिडेट्स हॅज टू प्रिपेअर मार्क्स ग्रेड सीजीपीए टू पर्सेंटेज कन्व्हर्जन सर्टिफिकेट बरोबर पुन्हा तसंच इथं काय येईल तुमचं नेम ऑफ डिग्री एक्झामिशन पास आता पीजी तुम्ही केली असेल तर एम एम एस सी बरोबर एम कॉम असं येईल इयर ऑफ पासिंग आता तुम्ही इथं टाकू शकता तुम्ही ज्या वर्षी तुम्ही पास झाला ते नेम ऑफ द पासिंग युनिव्हर्सिटी नेम ऑफ कॅन्डिडेट इथं तुमचं नाव टाकायचं इथं नाव टाकलं तुम्ही का नेम ऑफ कॉलेज मग इथं कॉलेजचं नाव टाकायचं तुमचं जे काय कॉलेज असेल आपलं ते कॉलेजचं नाव टाकलं आपण बरोबर मग त्यानंतर इथं फर्स्ट इयर बरोबर मग फर्स्ट इयरला तुम्हाला किती मार्क पडले आता फर्स्ट इयरला तुम्हाला इथं इथं तुम्हाला सहाशे पैकी तर चारशे मार्क पडले परत तुम्हाला इथं सेकंड इयरला किती पैकी किती मार्क पडले सहाशे पैकी तुम्हाला इथं पाचशे मार्क परत इथं तुम्हाला किती पैकी किती मार्क पडले ते तुम्हाला इथं लिहायचं आहे बरोबर मग याची विहिरीच करायची आहे मग परत याची बेरीज करायची आहे पुन्हा तसेच ऍग्रिगेट पर्सेन्टेड ऑन द बेसिक ऑफ टोटल मार्क्स ऑफ द थ्री इयर्स ऑफ द क्वालिफाईंग डिग्री एक्झामिनेशन मग तुम्हाला इथं तुमचे संपूर्ण मार्क्स लिहायचे त्याला भागीले तुमचे किती पैकी तुम्हाला मार्क बर। ते मार्क्स मिळाले आहेत बरोबर आणि इथं ते पर्सेंटेज येणार आहे अशा प्रकारे मग पुन्हा परत इथे तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला इयर ऑफ कोणत्या वर्षाला तुम्ही ऍडमिशन घेताय ते लिहायचं आहे तुम्हाला इथं खाली आल्यानंतर तुमचं इथं नाव लिहायचं आहे आणि इथं तुमची सिग्नेचर करायची ओके अशाच प्रकारे विद्यार्थी मित्रांनो मग खाली तुम्ही रो वाढवू शकता मग इथे खाली पण आता दुसरा फॉर्मॅट पण तसा दिलेला आहे जे विद्यार्थ्यांची चार सेमिस्टर होती म्हणजे जे पीजीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे कन्वर्जन सर्टिफिकेट असेल अशाच प्रकारे वर दिलेल्या माहितीप्रमाणे तुम्ही हे संपूर्ण भरायचं आहे इथे तुमचे पर्सेंटेज काढून घ्यायचे आहे आणि तुमचे कन्वर्जन सर्टिफिकेट तयार करायचं आहे बरोबर ही फॉर्मॅट आहे या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची आहे आणि तुमचं कन्वर्जन सर्टिफिकेट तयार करायचं आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला जो व्हिडिओ आहे हा सर्टिफिकेट सर्टिफिकेटवर आपण बनवलेला आहे अशाच प्रकारे लॉ सी इटी फाय इयर तसेच लॉ सी इटी थ्री इयर त्यानंतर बी एड सीई टी याकरता जे नवीन नवीन नवी अपडेट्स येणार आहेत त्यासाठी आम्ही आमच्या चॅनलवर नवीन नवीन नवी माहिती टाकणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला फॉलो करा ज्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट सर्टिफिकेटबद्दल काही माहिती हवी असेल किंवा त्यांच्या काही शंका असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा చాలా విద్యార్థి మిత్రానో భేటూయా పుడత వీడియో మ